केली नाही. मला फक्त प्रश्न विचारायचा होता की एकीकडे राजकीय व्याभिचाराला समर्थन नाही असं म्हणताना तुम्ही ज्यांनी वाया सुरत गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचं राजकारण करत इथे सरकार बदलवलं, या लोकांना तुम्ही पावित्र्याच्या कोणत्या व्याख्येत बसलो? म्हणजे एकीकडे तुम्ही व्याभिचाराची भाषा करता आणि दुसरीकडे तुम्ही पावित्र्याचं सगळं स्टँडर्डच बदलून टाकता. तर मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता एकूण जो कुणी संविधान प्रेमी आहे त्याला ही भूमिका निश्चितपणे पडणार आहे. आहे तुला पाठिंबा दिलेला आहे, तुमच्या पाठिंबा आहे. मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवार असतील किंवा एकूण भाजपाई लोक असतील, हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे, त्यांचा जो मूळ पिंड आहे तो दाखवत आहेत. त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी केलेलं, हे स्टेटमेंट हे भाजपच्या मूळ संस्कृतीचं खरं प्रदर्शन आहे. असली शिवसेना जर असती ना, तर असली शिवसेनेने जे आम्ही पत्रकारांनी विचारल्याबरोबर उमेदवारांची यादी धार वाचून दाखवली, तसे आपले उमेदवार घोषित करायला केले असते. पण ज्या माणसाला, इतरांचं सोडा, स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करण्याचं भाग्य मिळू नये, त्यांच्याबद्दल आम्ही असली आणि नकली वाद घालायची गरजच नाही. इटसेल्फ हे उत्तर आहे. काय मला काही माहित नाही दादा. मी काय झालं ना, हे सगळं चालू होतं तेव्हा मी म्हणींचं पुस्तक वाचत होते आणि मला काहीतरी कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी म्हण, त्याचा अर्थ मी शोधत होते. मला काही बाकीचं नाही. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर. आज की खबर में बस इतना ही. वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.